विरोधक जोरदार आरोप करताय. अरे जाऊ दे, विरोधकांना काय काम आहे? आता इथे आम्ही झाडे लावतोय, आम्ही काम करतोय, विरोधकांना काय कामधंदा राहिलाय का? विरोधकांना हेच काम आहे, रोज आरोप करणं. रोज आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय, काम करतोय आम्ही. त्यांनी बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. इगो ठेवून तुम्ही काम बंद केलेलं, असं राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि आम्ही आमचं काम करतोय. त्यांना रोज सकाळी उठलं की तेवढंच काम आहे. आम्हाला सकाळी उठलं की काम करतोय, विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय, हे सगळं आपण पाहतोय राज्यामध्ये. त्यामुळे जे कोणी बोलत आहेत ते त्यांना मला काही उत्तर देणार. राष्ट्रवादीच्या आपल्या सत्तेत असलेले आमदार असलेले त्यांनी एक आंदोलन केलं मंत्रालयाच्या बाहेर, त्यानंतर तुम्ही नाराज होता. मग आता महायुतीच्या सर्व आमदारांना तुम्ही काय सल्ला द्याल? काल आमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये समन्वय समिती, समन्वय तिन्ही पक्षाचा कसा ठेवला पाहिजे यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ती बैठक आपण घेतली होती आणि नक्की यामधून तिन्ही जे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शिवसेना भाजपा अजित पवार राष्ट्रवादी हे सगळे जे खालचे कार्यकर्ते आहेत एक दिलाने काम करतील आणि समोर येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे केले आम्ही राज्य सरकारने केलेलं काम आणि केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं 9 वर्षातलं काम याचं मोजमाप नक्की लोक करतील आणि या सर्वांना सडेतोड उत्तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळेल. मी एवढाच विश्वासाने सांगतो, राज्यामध्ये 45 जागा आल्याशिवाय राहणार नाही. साहेब, अजित पवार जम्मू काश्मीरला जाणार आहेत, जम्मू काश्मीरला शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं उद्घाटन करायला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. जम्मू काश्मीर म्हणजे पाकिस्तान आणि आपला भारत याच्या बॉर्डरवर शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथे आम्ही इकडून आपल्या आम्ही पुणेकर आणि आपली संस्था जी आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून तिकडे पोहोचलेला आहे. एक तिथल्या जवान जे आपले भारतीय जवान आहेत त्यांनी एक प्रेरणादायी तो पुतळा ठरणार आहे. मला त्यांनी निमंत्रित केलेलं आहे, नक्की मला त्या ठिकाणी जायला आवडेल. मराठा आरक्षणाची जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर तारीख दिलेली आहे, आपण दिलेली 2 जानेवारी झाला विषय. आता काल जरांगे पाटील नक्की म्हणायचे, मनोज जरांगे पाटील यांना मी धन्यवाद काल दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्या काही मागण्या आणि मराठा समाजाला देखील मी मनापासून धन्यवाद दिलेत की शासनाच्या विनंतीला आणि शासनाच्या आवाहनावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. हा एकनाथ शिंदे मी आणि आमचं सरकार जे आहे हे जे जे मराठा समाजासाठी टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण द्यायला दिवस रात्र आम्ही एक करणार आहोत. कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला किंबहुना त्यांच्यावर अन्याय न करता या मराठा समाजाला टिकणारं आरक्षण नक्की देण्याची जबाबदारी सरकारची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.